नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये शनिवारी जवळपास 12 पेशंट पॉझिटिव्ह आले होते. ते सर्व पेशंट आपलं पेशंट P11 जे होता त्याचे कॉन्टॅक्टमधले होते. त्याचे काही प्रायमरी कॉन्टॅक्ट, त्याचे काही सेकंडरी कॉन्टॅक्ट. तो थोडा अपेक्षित होता म्हणून आपण कराडला 23 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून कराडमध्ये टोटल लॉकडाऊनसुद्धा सुरू केलं आहे. कराड नगर परिषद क्षेत्रामध्ये, मलकापूर नगर पंचायत क्षेत्रामध्ये आणि आजूबाजूची 10 ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आपण टोटल लॉकडाऊन इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याचे मागचं कारण आणि हेतू आपलं हेच आहे की हे जे कराडमध्ये थोडा नंबर आता वाढले मागच्या 1 आठवड्यामध्ये, ते आपल्याला चेनला ब्रेक करून घ्यायचे आहे. जे आपले पॉझिटिव्ह केसेस आले त्यांचे 100% आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतोय, 100% त्यांच्या हिस्ट्री ट्रेसिंग करतोय त्यांचे मागचे 14 दिवसाची, आणि त्यांचे वर्क रिलेटेड, त्यांचे होममध्ये स्टे रिलेटेड आणि त्यांचे ट्रॅव्हल रिलेटेड सर्व आपण हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून त्यांचीसुद्धा टेस्टिंग करून घेतोय, जेणेकरून आपल्याला संपूर्ण चेनला एक आळा बसवता येईल आणि त्याच्यावर ब्रेक, त्याला चेन ब्रेक करता येईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला कराडचे लोकांचे मार्फत खूप सहकार्य अपेक्षित आहे. मला माहिती आहे की आमचा जे लॉकडाऊन आम्ही अनाऊन्स केला आहे त्याच्यामध्ये आपण फार्मसीची घरपोच आणि दूधचा घरपोच सोडून इतर कोणतीच असेन्शियल सर्व्हिसेससुद्धा अलाव केलेलं नाही आहे. पण हे आपल्याला स्टेप घेण्यामागे कारण मी तुम्हाला सांगितलं, तो चेनला ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या कराडवासियांकडून विशेषतः मला सहकार्याची एक विशेष अपेक्षा आहे. त्या सहकार्यामध्ये म्हणजे आपली जे सर्वेची जी टीम येत आहे तुमच्या घरी, तर दर दिवशी कराडचे प्रत्येक घरी, म्हणजे हे संपूर्ण कंटेनमेंट एरियामधले, म्हणजे कराड नगर परिषद, मलकापूर नगर पंचायत आणि 10 ग्रामपंचायत या संपूर्ण कंटेनमेंट एरियामध्ये प्रत्येक घरी आपली टीम जात आहे. ते तुम्हाला सिम्पटमसाठी विचारत आहे. तर कृपया करून माझी तुम्हाला विनंतीसुद्धा राहील आणि सक्त सूचनासुद्धा राहील की तुम्ही त्या आपली टीमला जर कुणाला काही लक्षण असतील तर त्यांना कृपया करून त्यांना तुम्ही खरी माहिती द्या. माहितीला कृपया करून लपवू नका, बिकॉज माहिती जर तुम्ही आज लपवली तर सर्वात जास्त धोकेदायक ते तुमचे आणि तुमचे परिवारसाठी आहे सर्वात आधी, त्याच्यानंतरच ते आजूबाजू पसरू शकतंय. तर तुम्हाला जर थोडाफार काही सिम्पटम आला तर आमची ते जे डेलीची जी सर्वे टीम आहे त्यांना सांगा, त्यांना नीट माहिती द्या, तुमच्या घरामधले सर्व लोकांची नीट माहिती घ्या. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आणखी असा विचारतोय की आपले कोमॉर्बिड कोण आहे तुमच्या घरामध्ये, म्हणजे कराडचे कंटेनमेंट झोनमध्ये. ते कोमॉर्बिड म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले कोण आहे तुमच्या घरी, डायबिटीज कोणाला आहे काय, हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर कोणाला आहे काय, दिलचा कोणी मरीज आहे काय, म्हणजे कार्डियकचा कोणाला काही डिझीज आहे काय, किंवा कॅन्सर आहे काय, TB आहे काय, किंवा इम्युनोडेफिशियन्सी काय डिझीज, म्हणजे ते HIV असू शकतो किंवा इतर पण प्रकार असतात, तर याचीसुद्धा माहिती आपण गोळा करतोय. याच्या मागचं आपलं कारण एवढाच आहे आणि हेतू एवढाच आहे की जे कोमॉर्बिड किंवा 60+ जे आपले लोक असतात ते जनरली स्पीकिंग थोडा करोना इन्फेक्शनसाठी जास्त व्हल्नरेबल असतात, म्हणून आपण त्यांची आत्तापासूनच यादी बनवून घेतोय. तर या दोन्ही गोष्टीसाठी, म्हणजे सिम्पटमसाठी आणि कोमॉर्बिड लोकांची माहितीसाठी, कृपया करून आमची जे टीम्स आहे त्यांना तुम्ही मदत करा, सहकार्य करा. आमची संपूर्ण जे टीम आहे ते खूप एक त्यांच्या पर्सनल रिस्क घेऊन आज ते घडीला ते सर्वेसाठी बाहेर पडत आहे फील्डमध्ये, तर त्यांची जे संपूर्ण मेहनत आहे तो वाया जाऊ नये आणि आपण जे कराडमधली पुढची चेन ब्रेक करू शकणार आहे माझा 100% विश्वास आहे. पण त्याच्यासाठी विशेषतः कराडचा जे संपूर्ण कंटेनमेंट झोन आहे त्या सर्व तिकडचे सर्व वासियांची मला खूप सहकार्य लागेल.